नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर एकाच मिळकतीचे दोनदा व्यवहार झाले असतील म्हणजे एकच प्लॉट असेल आणि त्या प्लॉटचे जर दोन खरेदी खतं झाली असतील तर अशा परिस्थितीमध्ये खरा कायदेशीर मालक कोण या संदर्भात जो काही प्रश्न लोकांच्या मनात आहे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी येत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होत होत असते की एकाच प्लॉटचं खरेदी खत हे दोन किंवा तीन लोकांना करून दिलेलं असतं मग अशा परिस्थितीत जर ते खरेदी खतं हे रजिस्टर असतील किंवा ते नोटरी असतील किंवा अनरजिस्टर असतील तर अशा परिस्थितीमध्ये जर कायद्याचा आपण विचार केला तर कायद्यानुसार या मिळकतीचा खरा मालक कोण या प्रश्नाचं जर उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये आपण एक उदाहरणासह आपण या प्रश्नाचं उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो अ ब आणि क हे तीन लोक एकाच मिळकतीचे मालक आहेत असा दावा करतात आणि अशा परिस्थितीमध्ये अ म्हणतो की माझ्याकडे देखील रजिस्टर खरेदी खत आहे ब म्हणतो माझ्याकडे देखील रजिस्टर खरेदी खत आहे आणि क म्हणतो की माझ्याकडे देखील नोंदणीकृत किंवा रजिस्टर खत खरेदी खत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जो तो म्हणतो फक्त याच्यात मुद्दा असा होता की ब या व्यक्तीकडे त्याचा ताबा होता म्हणजे ते जे काही रजिस्टर खरेदीखत केलेलं होतं त्या रजिस्टर खरेदी खतानुसार ब या व्यक्तीकडे त्याचा ताबा होता तो ताबा असल्यामुळे तो अ आणि क या दोन लोकांना काही जुमानत नव्हता आणि सांगत होता की तुम्हाला जर तुम्ही जर याचे मालक असाल तर ते तुम्ही कोर्टातच सिद्ध करू न असं म्हणून आणि असं करत करत हा वाद दिवाणी न्यायालयामध्ये पोचला आणि दिवाणी न्यायालयामध्ये हा वाद गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलं मान्य न्यायालयाने की तुम्ही के के तुम्ही केलेलं जे काही के तुमच्या लाभात जे काही नोंदणीकृत खरेदी खत करून दिलेलं आहे ते तुम्ही या कोर्टात सादर करा तर प्रत्येकाने म्हणे म्हणजे अ या व्यक्तीने देखील नोंदणीकृत खरेदी खत आहे असं दाखवलं ब या व्यक्तीने देखील त्याच्याकडे नोंदणीकृत खरेदी खत होतं हे पण दाखवलं आणि क या व्यक्तीकडे देखील नोंदणीकृत खत होत खरेदी खत होतं हे पण त्याने पुरवण्याशी सादर केलं आता मित्रांनो या तिन्ही परिस्थितीमध्ये तिघंही खरेदी खते हे नोंदणीकृत किंवा रजिस्टर आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण कायद्याचा विचार केला की आपण जर सर्वसामान्यपणे विचार केला तर यामध्ये तिघं व्यक्ती हे त्या संबंधित प्लॉटचे किंवा त्या जमिनीचे मालक दिसून येतात परंतु जर आता याच्यातून आपल्याला खरा माला कोण हे जर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी आपल्याला कायद्यातील तरतुदींचा अभ्यास करणं आवश्यक आहे मग या ठिकाणी मान्य न्यायालयाने काय बघितलं की जे रजिस्टर खरेदी खत अच्या नावे करून दिलं तर ते कधी करून दिलं पच्या नावे ज्यावेळेस नोंदणीकृत खरेदी खत झालं तर ते कोणी आणि कशा पद्धतीने करून दिलं आणि कच्या लाभात जे काही खरेदी खत नोंदणीकृत झालं ते कोणी आणि कशा स्वरूपात करून दिलं या तीन प्रश्नांची उत्तरे माननीय न्यायालयाने या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला आता अ या व्यक्तीने जे काय नोंदणीकृत खरेदी खत करून घेतलं होतं तर ते मूळ मालकाकडून करून घेतलं होतं आणि ब या व्यक्तीने मूळ मालकाकडूनच तेच खरेदी त्याच जमिनीचं खरेदी खत करून घेतलं होतं आता मित्रांनो याच्यामध्ये हा व्यवहार झाला दोनदा जो काय व्यवहार झालेला आहे हा दुसऱ्यांदा झालेला व्यवहार आहे म्हणजे बच्या लाभात जे काही खरेदी खत करून दिलं तर ते दुसऱ्यांदा ते खरेदीखत करून दिलेलं आहे आता याच्यामध्ये मान्य न्यायालयाने असं बघितलं की अच्या लाभात जे खरेदी खत कोणत्या तारखेला झालं हे अगोदर तपासलं त्याच्यानंतर बच्या लाभात कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला कोणत्या वर्षी ते खरेदी खत झालं हे तपासलं आणि कच्या लाभात तेच खरेदी खत त्याच मिळकतीचं खरेदी खत कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी कोणत्या तारखेला झालं हे देखील त्या ठिकाणी तपासण्यात आलं तर अशामध्ये अच्या लाभात जे खरेदी खत झालेलं होतं तर ते अच्या लाभातलं खरेदी खत हे प्रथम खरेदी खत होतं आता या ठिकाणी जर आपण कायदेशीर विचार केला तर अच्या लाभात जे काही प्रथम खरेदी खत होतं ते खरेदी खत करून दिल्यानंतर त्या प्लॉटचा जो काही खरा मालक होता त्या मालकाला दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा त्याच मिळकतीचं खर खरेदी खत करून देण्याचा कायदेशीर अधिकार होता का हा प्रश्न मान्य न्यायालयाने त्या व्यक्तीला विचारला तर त्याच्यामध्ये उत्तर असं आलं की एकदा जर अच्या लाभात ते रजिस्टर खरेदी खत करून दिलं असेल तर त्याच मालकाला ब आणि क या दोन व्यक्तींना त्याच मिळकतीचं नोंदणीकृत खरेदीखत करून देण्याचा किंवा करून घेण्याचा कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही संबंध या ठिकाणी निर्माण होत नाही म्हणजे अच्या लाभात जे काही खरेदी खत करून दिलेलं होतं तेच खरेदी खत हे कायदेशीर मानलं आणि अलच त्या मिळकतीचा खरा मालक आहे असं म्हणून मान्य कोर्टाने घोषित केलं आता मित्रांनो तुमच्या मनात जर असा प्रश्न असेल की ब बच्या लाभात देखील नोंदणीकृत खरेदी खत केलं होतं कच्या लाभात देखील नोंदणीकृत खरेदी खत केलं होतं तर अशा नोंदणीकृत खरेदी खताचं कायदेशीर महत्त्व काय तर त्या त्या नोंदणीकृत खरेदी खताला शून्य किंमत आहे कारण ज्यावेळेस अच्या लाभात ते खरेदी खत करून दिलं मूळ मालकाने त्यावेळेस मूळ मालकाला तीच प्रॉपर्टी विकण्याचा कुठलाही अधिकार त्या खरेदीखानुसार प्राप्त झाला नाही म्हणून बच्या लाभात जे काही खरेदीखत करून दिलं कच्या लाभात जे काही खरेदीखत करून दिलं तर ती फक्त मूळ मालकाने ब आणि क ची कायदेशीर फसवणूक केली आणि त्यांच्याकडून खोटं बोलून ती पैशांची लुबाडणूक केली म्हणून अशा वेळेस फक्त मूळ मालकाविरुद्ध ब आणि क या व्यक्तींना म्हणजे ब आणि क यांच्या लाभात जे खरेदी खत करून दिलेलं होतं त्यांना फक्त मूळ मालकाविरुद्ध दिवाणी कोर्टात त्यांनी दिलेली रकमेची मागणी करण्यापासून कुठलाही कायदेशीर पर्याय उरत नाही किंवा मूळ मालकाविरुद्ध ब आणि क या व्यक्तीला फौजदारी करण्याशिवाय कुठलाही कायदेशीर मार्ग उरत नाही म्हणजे अशा परिस्थितीत जर एकाच मालकाने जर तीन लोकांना खरेदी खतं करून दिलेली असतील तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की पहिल्या व्यक्तीच्या लाभात जे खरेदी खत करून दिलं असेल म्हणजे ज्याची तारीख अगोदरची असेल तेच खरेदी खताचा मालक तोच व्यक्ती त्या खरेदी खताचा मालक आणि त्याच मिळकतीचा तो मालक असू शकतो हे यावरून स्पष्ट होते तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर एकाच मिळकतीचे दोनदा खरेदी खत झाले असतील झाले असतील तर अशा परिस्थितीत कुठल्या कायदेशीर मार्गाने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळू शकतं याबाबत आपण उपयुक्त अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जास्ता जास्ता लोकन शेर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद